छान आनंदात मस्त मजेत जाऊ दे. पाहू शकताय तुम्ही आमची इशुबेबी काय करतीये. या हे इशुबेबी, मी आहे रेणुका गोदी. तर आज आहे सोमवार आणि त्यासोबतच आहे भावाचा उपवास. तर मी पण धरलेला आहे भावासाठीचा उपवास. आहे ना इशुबेबी, हे मोबाईलचं कवर मागवलं होतं ते आलंय. तर आता इशुबेबी त्याच्यासोबत खेळतीये छानसा. आहे ना इशुबेबी, हाय हाय इशुबेबी, छान छान हा माती. तर उपवास मी पकडलाय काय पिलो. इशुबेबी खूप लहान होती ना त्यामुळे नव्हतं पकडलं एवढा जास्त, पण यावर्षी पकडलंय मी. तर पाहू शकताय तुम्ही मस्त इशुबेबी कशी खेळती कशी खेळती कशी खेळती. तर काल आम्ही मस्त गार्डनमध्ये गेलो होतो फिरायला आणि छानसं फिरलो वगैरे. तर त्याचा ब्लॉग आहे आणि शॉर्टपर्यंत बघा. खूप छान धमाल वगैरे केली आहे. तर बाकी काही इंटरेस्ट नव्हतं, हेच होतं. आणि उद्याचा सण असतो ना, उद्या नागपंचमीचा सण आहे, त्याच्याबद्दल पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. श्रावण महिना हा पवित्र महिना आणि खूप छान महिना असतो त्यासाठी. आणि देवाचं दर्शन वगैरे तर पुढच्या सोमवारी जायचं आहे आम्हाला देवाच्या दर्शनाला. मी नक्की तुम्हाला तो ब्लॉग दाखवते. तर आजच्या याच्यामध्ये तांदूळ वगैरे व्हायचे होते, तर ते पण मी सांगते मला व्हिडिओ बघायचा. आणि खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल, खरंच खूप मनापासून धन्यवाद तुमचे. आणि जरा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. खूप सारी धमाल केली. आणि पंचमीचं मी गेली होती शॉपिंग करायला इशूला आज, म्हणजे नवीन ड्रेस घेतला बरं का. त्याची दुसरी पंचमी आहे, गेल्या वर्षी पण घेतलेला, परत यावर्षी पण तिला घेतला आहे मी ड्रेस. त्यांनी घेतला आहे, मला पण घेत होते, परंतु मी नाही घेतला कारण खूप म्हणजे काल गर्दी होती आणि मला प्रचंड पाय पण दुखत होते, खूप अंग दुखत होते, त्यामुळे मग मी नाही गेली. जास्त नाही फिरलो आणि मला लवकर लवकर सहजासहजी आवडत नाही ड्रेस वगैरे, त्यामुळे मग कॅन्सल केला. परंतु मला पाठीमागे एक घेतलेला आहे, तो नवीनच आहे. आणि साडी होती घरातली तर ती त्याच्याच ब्लाऊज वगैरे शिवले मी, ते उद्या घालेन मी. साधी सिम्पलच आहे आपल्याला रोज वापरायला, त्यामुळे मला एक्स्ट्राचे खर्च नको वाटतात करायला. इकडे इशू, इकडे दाखव त्यांना, दाखव फुल. ही बघा इशुबेबीला त्या मावशीने फुल दिले. हे ना इशुबेबी कुणी दिले, मेहंदी घ्यायची का? मेहंदी मेहंदी आहे का ओताई? हा असू द्या. काय घेतले आता? एक नीलपेंट घेतली आणि हे घेतले कोण मेहंदीचा. तर छानपैकी रात्री लावायचंय, उद्या पंचमी आहे ना. तर मेहंदी मला खूप आवडते, इशुबेबीला पण खूप आवडते. कुठे मेहंदी कुठे लावायचं तिलो मेहंदी? तिथं लावायची. तू लावती ना? लावायचं ना तुला? लगेच लावायचं. बस खाली बस पायला लावते. तर इथून पाहू शकताय तुम्ही पंचमीची शॉपिंग करावं म्हणलं, इशूसाठी ड्रेस वगैरे घ्यायचा होता. थोडंसं आम्ही घराच्या बाहेर पडलं तर पाहू शकताय किती गर्दी ना, इतकी भयंकर गर्दी होती. असं म्हणजे कुठल्या तरी यात्रेत गेलो असं वाटत होतं आम्हाला, म्हणजे इतकं गर्दी होती. आणि सगळेजण म्हणजे आता मुलींचा आपल्या महिलांचा सण, तर त्यामुळे मग खूप सारे लोक शॉपिंगला येतात आणि संडेचा एक दिवस त्यांना भेटत असेल मे बी, त्यामुळे इथं पाहू शकताय खूप सारे. म्हणजे असे तर दर रविवारी असतेच गर्दी बरं का, परंतु आज म्हणजे खूप जास्तच होती काल. आणि अशा पद्धतीने सगळे मग इकडे तिकडे आम्ही पण फिरलो आणि जेवढं काही घ्यायचं आहे. हे बघा ब्लाऊज वगैरे पण असतात तिथे 200-300 रुपयाला, एकदम वर्कचे ब्लाऊज असतात. आपण ऑनलाईन मागितले तर म्हणजे तेवढे हे नसतात, पण त्याच्यापेक्षा म्हणजे चांगल्या क्वालिटीचे पण असतात आणि कमी पैशात आपल्याला इथे भेटतात. छान असतात, साईज आपल्याला कमी जास्त करून आपण घेऊ शकतो अशा पद्धतीचे असतात. मी तर अजून नाही घेतलं, परंतु भेटतात म्हणून मला माहिती आहे. हे काय इथं भरपूर साऱ्या डिझाईन्स अवेलेबल असतात, भरपूर सारे कलर्स पण असतात. तर इथे पुढे बघू शकता एकदम एका साईडला, आता आम्ही थांबलो इथे. इतकी सारी गर्दी ना, प्रचंड गर्दी होती आणि मला तर खूप म्हणजे थकवा जाणत होता. शेवटी मी फायनली गार्डनला गेले आणि तिथे मग रिलॅक्स बसले थोडंसं. इथं बघा इशू थकली होती त्यामुळे ती थोडीशी बसली. तर डायरेक्ट आम्ही आता गार्डनमध्ये भेटूया. खूप सारं फिरून फिरून आता आलं आम्ही गार्डनमध्ये. इशुबेबी कशी खेळते बघा, केस नुसते उडत आहेत, धुतलंय ना. इशू इकडे बघा, चल हो इकडे बघा ना. अय पप्पा, अय पप्पा, हे बघा इशुबेबी. इशू तू कुठं आली बळा? कुठं आली तू इशू? हे बघ मला, मी खायला आणलंय बाळा तुला. हे बघ पर्समध्ये ठेव इशू. गार्डनला चला आणि बत्ती आहे ना. अहो आता इतकं फिरलो ना, तिकडे किती गर्दी होती. बस आपण वैताग आला ना मला. जमते का बघ बरं, मला दमाल आणतो ते खायला. काय नाही ह्याच्यात खायला? मानेपी ह्याच्यामध्ये आहे ना तुला खायला पिलू.
हे काय फर्स्ट टर्म मी एवढी कशाने भरले, अजून शॉपिंग करायची, आता थोडीशी शॉपिंग झाली, थोडीशी अजून करायची आम्हाला. काय इशू बेबी? भाऊ इकडे बघ ना, तू कुठं आली सांग मला, कुठं आली तू? गाडी इथं बस पडली ना इथं. अब लवंडत लवंडत खाली जाते बघ, असं खाली खाली हे इथं. इशू नंतर जायचं आपल्याला तिकडे खेळायला, ये तू इकडं, ये तिकडे जायचंय ना तुला आपल्याला नंतर खेळायला, जायचं ना इकडे इकडे. पप्पा तू राऊंड मारायला जा इकडे. ऐक बूट निघले पिलू. अरे बाबू आहे तिथे खाली आलो मी, ये ते बुटाचं लेस निघले इकडे, येत बूट बूट निघले तुझं, हा घेऊन ये पप्पा दे बूट, बुटाचं हे निघले तुझं, निघाले आपल्याला भू जायचे. गाडी दिसली का तुला? गाडी गाडी दिसली ना भू. हो का, थांबायचंच नसतं एका जागी, अजिबात थांबायचं नाही. इशू इकडे बाळा, इशू इशू आमची इशू कडाई लाकडं गोळ आहे बघा. ए इशू इशू चला मग साहेब फिरून येऊ म्हणतात ना, लई थकती लई बसती. चला आता तिकडून एक ब्रेक मारून आला आता इथं, कारण माझा जीवच एवढा एवढा मी थकणारच ना. तर बघण्यासारखाच झालाय. चला आता इथे आम्ही, मी आणि इशू फिरत होतो. मग इशूला मी पकडलं, पण इशूचं कसं आहे माहिती का, तिला असं पकडून नको, मला खुल्लं सोडायला पाहिजे असं म्हणते ती. आणि खरंच खूप एन्जॉय केला, आणि कधीतरी बाहेर असं गेलं तरी छान वाटतं गार्डनमध्ये वगैरे. तसंच आम्ही इथे फिरलो भरपूर सारं. आता इशू बघा कसे हात माझा सोडून दिला तिने, आणि पळत होती 100 वेळेस पडत होती माहिती का, नुसती पडायची उठायची. ते पाय पण इष्टत होते ना, अशी मातीची थोडीशी अशी खाली चिखल असल्यासारखं आहे. आणि ही लाल माती, इथे लाल माती टाकली आहे ना, तर आमच्या कर्नाटकमध्ये गावाकडे पण तिकडे लालच माती असते, भरपूर छान असते. इथे बसायला होतं, मी लगेच बसली, ते मला म्हणत होते की लगेच बसती, नुसती थकती एका थोड्या थोडंसं चालून लगेचच बसती. परंतु असं छान वाटतं ना, रिकामं दिसलं मला, त्यामुळं मग मी त्याच्यावरती बसली. घरी वाटत आतली, इशू पण माझ्यासोबत लगेचच बसली. इथं मला म्हणले पप्पाला बसावं बसवावं म्हणत होती ती, तर ती म्हणती नको पप्पाला, मीच बसते म्हणते. नंतर तिथून उतरायचं नव्हतं म्हणत होती ती, परंतु जबरदस्ती करून मी तिला खाली घेतलं. आणि मग त्यानंतर मग आम्ही अजून परत चालायला लागलो, तसंच घेतलं तिला उचलून आणि खाली सोडलं तिला. त्यानंतर आम्ही पुढे 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 चालत होतो. भारी वाटतं ना असं कधीतरी गार्डनला नाही का गेलो, आणि मस्त एन्जॉय पण होतो. आणि इशूला म्हणजे खुल्या वातावरणात खूप आवडतं, आणि आता पाऊस पडल्यामुळं असं हिरवंगार झालं ना, तर खूपच भारी वाटतं ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यामुळं मग हा सगळा एन्जॉय आम्ही केला. पाहू शकता लाल गार्डन, म्हणजे लाल फुलं वगैरे हे ते गार्डन खूप छान केलं आहे. आणि खूप सारे हे पण आहेत, म्हणजे तिथे खेळायला पण खूप सारं आहे, परंतु एक्सरसाइज वगैरे करण्यासाठी ते पण आहे. आणि कचरा कोंडी बघा किती क्यूट दिसती, तर ती मी त्यांना दाखवत होती. कारण या साईडला त्या दिवशी त्यांनी आणि इशू आणि इशूचे पप्पा चाललेले, मी नव्हती आली इकडे. आणि इकडे पण मग मी फिरले वगैरे. त्यानंतर मग असं सिम्पलमध्ये मग इशूला पण असा सिम्पलच ड्रेस घेतला आहे पंचमीसाठी. हे बघा साधे सिम्पल ड्रेस घेतला आहे तिला, जेणेकरून नाही का तिला चांगला वापरता यावा, भरपूर दिवस वापरावा असा घेतला आहे. त्यानंतर मग आम्ही मस्त चालत होतो इकडे तिकडे. पाहू शकता इकडे नुसती गवत वाढले, आणि शक्यतो मग इकडं त्यामुळे एवढे लोक पण नव्हती, थोडेफार लोकं असं बसलेली होती. आणि जास्त करून मग तिकडे खेळायचं असल्यामुळे मग तिकडे सगळे होती. मग इकडे रील्स वगैरे काढल्या, इन्स्टाचं अकाउंट माहीत नाही इंस्टाग्रामचं, तर रेणुका गोदी नावानीच आहे तिथे. पाहू शकता तिथे मी खूप साऱ्या रील्स वगैरे बनवत असते तिथे पण मला पाहू शकता. इथे मी इशूला ही दाखवत होते, रोमन बघितला इशूने. मग त्यानंतर आम्ही पुढे पुढे चालायला लागलो परत, आणि तिला मी मग नंतर उचलून घेतलं, कारण ती अशी पळतच नव्हती, नुसती पडत होती, त्यामुळे मी तिला उचलून घेतलं. मग बसली ती अशी गच्च धरून बसती, मग काय नाही करत अशी एवढी, इतकी आगाव झाली ना ती. आता वरचे वरचेवर तर मोठी जशी होईल ना तशी ती आगावच होणार आहे. आणि इथं झाड पण होतं असं मला वाटत होतं, मी शेतातच आली आहे. खूप भारी मज्जा वाटत होती, आणि इशूला पण भारी वाटतं असं बाहेर फिरायला वगैरे, आणि मला पण. त्यानंतर मग ते आणि इशू चालायला लागले. नंतर
विश बेबी आणि ते. मग तिथून आम्ही इकडच्या साईडला आलो बाजूच्या जिथे खेळणे वगैरे होते. मग तिथं इशूला खेळायला दिलं. इशू मस्त अशी गाडीवर बसून खेळत होती, पाहू शकताय तुम्ही. मस्त एन्जॉय केला तिने पण. आणि बघा पडून पडून कशी पॅन्ट केली बघा तिने, चांगलीच म्हणजे खराब करून ठेवली सगळी पॅन्ट. कारण आता लेकरं खेळतात म्हणल्यावर असंच करणार आहे अशा पद्धतीने. मग ती गाडीमध्ये ती पण खेळी असंच नाजूक नाजूक छोडो छोडो थोडं थोडं असं राऊंड राऊंडमध्ये. तिला त्यांनी सोडलेलं, मला भीती वाटत होती कारण ती अशी एकदम सोडून बसली नाही ना, किती केलं तर आपला आईचा जीव असतो. त्यामुळे मग त्यांना परत पकडायला सांगितलं, त्यांनी पकडलं. मागच्या वेळेस पण एकदा मी व्हिडिओमध्ये टाकलं होतं बघा, ती खेळत होती तेव्हा पण टाकलेला. बघा आमचा अवतार कसा झालाय, खूप वेळ खेळलोय, आता खूप वेळ खेळलो, इथं आता निघतोय घरी. चला ना, निघतोय घरी. आमचे साहेब पण निघलेत आता, त्यांना पण तेवढंच फ्रेश. आणि सगळ्यात जास्त म्हणतात इशूला फ्रेश वाटतं, है ना ओ येऊन. हां, इशू बेबीला फ्रेश फ्रेश वाटतं. ती मस्त खेळली आहे, पॅन्ट सगळी भरवली आहे कारण तिथं चिखल होता ना, पडली ती दोन तीनदा. खेळायचं म्हणल्यावर तेच काम असतं. आता थोडंफार काहीतरी खाऊया मग जाऊया घरी. ही बघा इशू बेबी. चल इशू बेबी, मस्त पळायला रेडीच असली. आता पडशील इथं रस्ता इथं. बोला साहेब. चला हाय, फिरायला आलो होतो गार्डनमध्ये, फिरून चाललो जरा घरी. अजून इशू तिकडून बघायचं. आता तिकडून तर आलोय ना आपण. तिकडे का आता भूक लागली? कल्टी हानती बघा, कशी कल्टी हानती पोरगी. ही बारकी पोरगी, ए बारकी पोरगी, अय बारकी पोरगी. ए बाळ काय म्हणलं ग इशू, बाळ काय म्हणलं, काय म्हणलं बाळ, बोल ना. अरे पुढं गाडी इथे थांब. त्यानंतर मग छोटीशी भाजीपाला वगैरे पण घेतला कारण आता उपवास वगैरे असल्यामुळे खूप सारा म्हणजे महाग आहे भाजीपाला सध्याला. आणि पावसाने पण इकडे तिकडे नासधूस होती ना, त्यामुळे मग महागच भेटतं. आणि अशा पद्धतीने मी थोडंफार घेतलं. आणि पाहू शकताय खूप म्हणजे गर्दी होती, तिथे पण गर्दी होती कारण पूर्ण मंडईमध्ये आम्ही नाही गेलो, एका साईडलाच भाजीपाला अलीकडे लागलेला असतो रविवारचा. त्यामुळे मुळा वगैरे पण घेतात सोमवार, त्याच्याने सोडतात ना मुळा खाऊनच. त्यामुळे मग ते पण म्हणजे घेतलं वगैरे, भरपूर सारा शॉपिंग केली. भरपूर म्हणजे बाकीचे थोडंफार घेतलं होतं नीलपेंट वगैरे. आणि आज पण घेतली, तुम्हाला तर दिसलीच आहे व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला. आणि शिमला मिरची वगैरे आणि मेथी वगैरे, तर भारी वाटलं सगळ्या भाजीपाला घेऊन. आणि त्यानंतर आजची पूजा जी असते बघा आपली, नाही का याच्यासाठी पूजा असते ना, ती पण होती. तर अशा पद्धतीने आम्ही फिरलो आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थोडासा डान्स पार्ट टाकला इशू बेबीचा, कसा डान्स करते बघा. ती नवीन एक सॉन्ग आलं ना, त्याच्यावरती खूप सारे जण डान्स करतात ना, सेम त्याच्यावरती ती डान्स करते. आणि ते बघा कशी करते बघा. इतकी मजा आली ना गार्डनमध्ये, खूप सारा डान्स केला तिने. चांगली थकली होती आल्यानंतर, एकदम अशी झोपली ना, उठलीच नाही लवकर, चांगलीच झोपलेली. मग अशी नाचती, उड्या मारती आणि खूप थकती ती खेळून खेळून. चला बाय.